हॅलो विक्रम, कुठेस तू? सकाळपासून तुझा फोन ट्राय करते मी, लागतच नाही आहे. सॉरी, आम्ही दिवसभर फॅक्टरी मध्ये होतो, त्यामुळे तिकडे नेटवर्क येत नव्हतं. नेटवर्क नव्हतं तर मग तू फोन नाही का करायचा? आज किती वाट पाहायला लावतोस रे. अरे किती रागवतेय सुदैव यांनी. हा, एक तर फोन करायचा, त्याच्यात तुझ्याकडनं बोलणी ऐकायची, मग तू चिडून फोन ठेवून देणार, आणि फोन ठेवून दिल्यानंतर मग तू विचार करत बसणार की जे बोलायचं होतं ते सगळं राहून गेलं, विसरून गेले सगळे मी, हो ना? शट अप विक्रम. तू असं कर, अजून एक 2 वर्षांनी तू आमच्याशी नाही बोललीस किंवा असं आमच्या रागवली स्थितीत चालेल, कारण तोपर्यंत आम्ही पर्यायी व्यवस्था करून ठेवली असेल. पर्यायी व्यवस्था म्हणजे काय केलंस तू विक्रम? अगं, पर्यायी व्यवस्था केली म्हणजे आपलं बाळ 2 वर्षांनी मोठं होईल का नाही, मग तू जरी आमच्यावर चिडलीस, आमच्यावर रागवलीस, तरी सुद्धा त्याच्या मार्फत आम्ही तुझ्याशी संवाद साधू. तू आपल्या बाळाबद्दल बोलत होतास, मला वाटलं की तू आम्हाला दोघांनाही विसरलास. वेडी असतो शक्य आहे गोष्ट. तू आधी मला सांग की तू येतोयस कधी. खरं सांगू तुला, आमचं काम खूप वाढलं इकडे, अजून आम्हाला 7-8 दिवस तरी नक्की लागतील तिकडे. अजून 7-8 दिवस? विक्रम तू एक काम कर, तू ना येऊच नकोस परत, तू तिथेच राह. हॅलो देवयानी, आता प्रिया बहिणी सुद्धा आई होणार आहे, देवयानी सुद्धा आई होईल, मग माझ्याच नशिबात असं का? हे बघ, आपल्या आयुष्यात सुद्धा तो दिवस नक्की येईल. खरंच अगं, प्रिया बहिणी आणि भैया साहेब यांच्या आयुष्यात इतक्या वर्षांनंतर हा दिवस आलाय. खरंच सांगतोय मी, आपल्या आयुष्यात सुद्धा तो दिवस नक्की येईल. हॅलो. हा, अरे माझे पाय, अरे मनोज पटकन जा, धाव त्याच्या मागे. शिट, तुमची पर्स. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. ऍक्च्युली तू जर धावून गेला नसतास ना तर माझी पर्स हातात ना गेलीच असती आज. एनिवे, तुमचे सगळे पैसे आहेत का ते बघून घ्या. नाही रे, पैशाचं काही नाही, माझे महत्वाचे कागदपत्र होते. मग अरे तुला लागलाय. आओ, इट्स ओके, आओ, खर्चटलंय फक्त, नो प्रॉब्लेम. इट्स ओके, काय रक्त येतंय. तू तू एक काम कर, माझ्या बरोबर गाडीत बस, इथे मी जवळच राहते, मी फर्स्ट एड तरी करते. चल. हो हो मॅम, नको मॅम, फाईन, मी जाईन ना घरी, खरंच नको. मी काही ऐकणार नाही, तू बस बरं आधी, बस गाडीत बस, लवकर पटकन. प्रियदर्शनी कुठे आहेत? म्हणजे तुम्हाला सांगून नाही गेल्यात? नाही, मी सकाळी खोलीत गेले तर त्या नव्हत्या, मला वाटलं तुम्हाला सांगून बाहेर गेले असतील. काय झालंय प्रियदर्शनीना? आजकाल त्या नीट बोलतही नाहीत, घरात त्यांचं काही लक्ष नसतं, एकट्याच खोलीत बसून असतात. हो साईमा, गेल्या काही दिवसांपासून त्या खूप अस्वस्थ आहेत. म्हणजे बाळ नाहीये ना म्हणून त्या खूप डिस्टर्बड आहेत. कित्येक दिवसात मीही त्यांना हसताना पाहिलं नाहीये, पण मग आज कुठे. तू काळजी करू नकोस, आम्ही बघतो त्या कुठे आहेत ते. आदित्य राजे येणार आहेत ना, हा एअरपोर्ट वरती गाडी पाठव, आम्ही बघतो.